उल्हास नगरात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू. टीडीआरएफ कडून बचाव कार्याला सुरुवात. एनडीआरएफही सोबतीला. एनडीआरएफ टीडीआरएफ कडून बचाव कार्याला सुरुवात झाली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आजची जी घटना आहे आपण पाहिली की मोहिनी पॅलेस त्याचा जो स्लॅब 4 माळ्याची बिल्डिंग आहे हे पूर्ण 4 माळ्याचे जे स्लॅब्स आहेत एका साईडची इमारत कोसळून त्यामध्ये आतापर्यंत 4 लोक दगावलेले आहेत. 11 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्यामध्ये उल्हासनगर महापालिकेची टीम असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा ठाण्याची TDRF असेल. उल्हासनगर 1 नंबरमधल्या इमारतीमध्ये आज दुपारी अराउंड 1:30-2 दरम्यान आपल्याकडे G+4 स्ट्रक्चर आहे. तो त्याच्यातला वरच्या 4th फ्लोअरचा एक पार्ट त्यांच्या हॉलच्या एका पार्टाचा स्लॅब ते खाली पडल्यामुळे आपल्याकडे ते कॅस्केडिंग इफेक्टमुळे आता एक पार्टली बिल्डिंग कोलॅप झालेली आहे. त्याच्यातमध्ये अगोदर आपण दुपारीला 11 लोकांना रेस्क्यू केलं होतं. 11 पैकी 11 ठीक आहे. त्याच्यातला 2 लोक मायनर इंजुरीज सोबत आपल्याकडे ॲडमिट आहे. दे आर आउट ऑफ डेंजर आहे.